शिक्षण संस्थांना करात सूट देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं सर्वसाधारण सभेत ठेवावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. शिक्षण संस्थांना करात सूट देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं सर्वसाधारण सभेत ठेवावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. शहरातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, पालिकेचे पदाधिकारी तसेच अधिकारी यांची बैठक श्री बागडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शहरातील अनुदानित शाळांना मालमत्ता करात सूट देण्यात येईल असे स्पष्ट करत महापौर त्र्यंबक तुपे यांनी खासगी शाळांना मालमत्ता करात सूट न देण्याचं यावेळी बोलून दाखवलं. मालमत्ता करासंदर्भात शिक्षण संस्था आणि पालिका यांच्यात गेल्या काही वर्षापासून वाद आहे, तर काही प्रकरणं न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नाला खीळ बसली होती. अनेक शिक्षण संस्था चालकांनी याबाबत गांभीर्य न घेतल्यानं मनपाचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर या शिक्षण संस्थांकडे थकलेला होता. महापौर त्र्यंबक तुपे यांनी पुढाकार घेत थकलेल्या करावर तोडगा निघावा यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी अनुदानित शिक्षण संस्थांना सामान्य कर, शिक्षण कर, रोजगार हमी योजना करात सूट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं सर्वसाधारण सभेत ठेवावा व तो सभेने बहुमताने मंजूर करावा असं हरिभाऊ बागडे यांनी सूचित केलं. प्रशासनाने हा ठराव आणला पाहिजे की हा सामान्य कर जो आहे जो आपण या शिक्षण संस्थांना त्यातून वगळण्याच्या दृष्टीने जो काही शिक्षण संस्थांनी आग्रह केला, पालिकेने आग्रह केला आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शिक्षणाच्या हितासाठी आपण हा सामान्य करातून त्या संस्थांना वगळावं असा आपण प्रशासनाने ठराव जर आणला तर मला असं वाटतं की त्याला अधिक चांगलं महत्व येईल. या बैठकीस महापौरांसह उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते आयुब जहागीरदार, आमदार विक्रम काळे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त आयुब खान यांच्यासह विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.